वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील स्थानिक नूरनगरमधील रहिवासी असलेल्या अन्सार बेग मुस्लिम बेग या व्यक्तीने जिल्हाधिकारी वाशिम यांना तक्रार केलेली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी गैर अर्जदार आतिफ अहमद अनिस अहमद यांनी नूरनगर येथील प्लॉट क्रमांक 98/1/6 या प्लॉटवर एका कंपनीसोबत संगनमत करून विनापरवानगी टॉवरचे बांधकाम सुरू केलेले आहे. सदर भाग हा कारंजा नगरपालिकेच्या वाढीव हद्द क्षेत्रात व नवीन आराखड्यानुसार नाविकास क्षेत्रामध्ये व हरित क्षेत्रात दर्शविला आहे. त्यामुळे या भागामध्ये नगरपालिका कोणत्याही बांधकामाची परवानगी देत नसताना सुद्धा गैर अर्जदाराकडून सदर प्लॉटवर गैर अर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे एअरटेल कंपनीचा टॉवर उभारला जात आहे. आपला प्लॉट हा गैर अर्जदाराच्या प्लॉटला लागून असल्यामुळे आपली परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्या बाजूच्या प्लॉटवरील टॉवर बांधकामास मज्जाव केला असता गैर अर्जदाराने आपले व टॉवर कंपनी सोबत आणि नगर परिषदेमधील काही लोकांसोबत आर्थिक देवाणघेवाण झालेली असल्यामुळे आपल्याला कुणीही अडवू शकत नाही असेही सांगितले. आपण एक गरीब व्यक्ती आहे, या टॉवरमुळे आपल्याला व आपल्या घरामध्ये रेडिएशनचा त्रास होणार आहे, त्यामुळे वरील बेकायदेशीर टॉवरचे बांधकाम त्वरित थांबवून गैर अर्जदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अर्जदार बेग यांनी केलेली आहे. विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.